आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. हो, तुम्हाला मागे सांगितलं की नाही? मागे सांगितलं तुम्हाला कुठं काय जावं बरं मागे. मराठी तुझा जाताना परत सॅमसंग झाल्या फोन. पै पाहुण्यांना बाहेरच्यांना गावबंदी. गांधीनगरकरांचा निर्णय. कोरोनाला रोखण्यासाठी विटा येथील गांधीनगरच्या लोकांनी पै पाहुण्यांना व बाहेरून येणाऱ्या लोकांना गावबंदी करण्याचा निर्णय गांधीनगर मधील लोकांनी घेतला आहे. JCB ने रस्त्यात खड्डा काढून गावात वाहने येऊ नयेत अशी व्यवस्था केली आहे. भाजीपाल्याची, दुधाची व किराणा मालाची गावातल्या गावात सोय केली आहे. गावातल्या कुणाला बाहेर पाठवायचे नाही व बाहेरच्या कुणाला गावात येऊ द्यायचे नाही. शेतीला लागणारे कामगारही बाहेरचे आणायचे नाहीत अशी व्यवस्था गांधीनगरच्या लोकांनी केली आहे. तसेच रोज 5 लोक गावच्या सीमेवर गस्त घालणार आहेत, तिथून कुणाला गावात येऊन देणार नाहीत. गावात जावया आला तरी आम्ही गावात घेणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. गांधीनगर हे विटे शहरातील एक उपनगर असून अशा पद्धतीचा गावबंदीचा निर्णय घेणारे गांधीनगर हे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे. गांधीनगरमधील सर्व ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी रात्री एकत्र बसून निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या लागणीमुळं आपल्या गावाला कुठलाही संसर्ग होऊ नये आणि जे बाहेरचे गावातले बाहेरून गावात येणारे आणि गावातून बाहेर जाणारे गावातला जरी व्यक्ती असला तर त्याला विट्यात सोडणार नाही. कोणालाही कोण बी असू द्या, कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या किंवा गावाचा नागरिक असू द्या, त्यांना आम्ही सोडणार नाही का तर 100% नाही. अत्यावश्यक सेवा सोडून सगळे कुणालाही विट्यात गाव गांधीनगरमध्ये आणि गांधीनगरमध्ये विट्यात कुणालाही सोडलं जाणार नाही. सकाळपासून आम्ही जवळजवळ 5-5 जणांच्या अशा टीम जवळजवळ 20-30 केली आहेत आम्ही. तर लिस्ट काढून प्रत्येकाने नाही नाही कुणाला नाही सोडत. 20 टीम आहे त्या प्रत्येक तास तासभर एक टीम थांबते. इथं कोण काय करतंय म्हटल्यापेक्षा आपण आपल्या गावासाठी काय केलं पाहिजे, आपल्या वैयक्तिकसाठी आपण काय केलं पाहिजे. आपल्या गावातले समजा माणसं बाहेरची सेंटरिंगवाले आमच्यातले 40-50 पोरं किंवा 50-60 पोरं 60-70 पोरं 70 पोरं बाहेर जाणार होते. रात्री निर्णय घेतला की तुम्ही कुणी बाहेर जायचं नाही, बाहेरचा माणूस आत यायचा नाही. आजपासून सगळ्यांनी बंद ठेवलंय काम. शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला, बाहेर नाही येणारा कामगार कुठलाही बाहेरचा आणायचा नाही. आपल्या गावातल्या कामगारांकडून काम करून घ्यायचं आणि खाण्याच्या योग्य जे गोष्टी असतील किंवा म्हणा भाजीपाला गाडी मागवली आम्ही तिथं मागून गावामध्येच एक दुकान लावून त्याला विकायला सांगितलं आणि जे काय डाळी असतील काय असतील त्याच्यावरच काय असेल ते चालवायला सांगितलं सगळे. रात्री अनाउन्समेंट करून येणं केल्या प्रकारे गावातला माणसं समजा आमच्या गावात संपर्क असला संसर्ग तर बाहेर जाऊ नये आणि बाहेरच आमच्या देऊ नये असं आम्ही कमीत कमी 15 दिवस पाळणार शासनाबरोबर. आता ह्या 2-3 दिवसापूर्वी जी आपल्या मोदीजींनी सांगितलं आहे ज्यांनी जिथं जिथं आहे तिथंच थांबा, त्यामुळे जे कोण पाहुणा असो शिकायला त्याला आता एंट्री आतमध्ये गावामध्ये नाही. कोणी असं ठरवलं सकाळ जावाही असला तरी सांगितलं तुम्ही तिकडे थांबा तिकडे थांबा. जरी रात्री कोण चुकून आला गेला त्याला सकाळी घेतला जाणार नाही गावात. एवढं स्ट्रिक्टली सगळं आम्ही वाईट वाटत कारण सर्वात जण हितासाठी आपण करायचं. आज सकाळी 7 सुरुवात केली तरी संध्याकाळी अजून एक 10-12 जण बसून आम्ही अजून बाउंड्री बंद करणार. आम्ही मशीन आणले माणसं ऐकत नाही तरी आम्ही सगळा रस्ता बिस्ता उकरून टाकणार. तेव्हा मशीन उभं केलं म्हणजे रस्ता कच्चा रस्ता नाही. आता मगाची माणसं तुमच्या समोर आली कुठली जी माणसं त्यांना रस्ता तिकडून आहे
पण तिकडे पोलीस यंत्रणा असल्यामुळे इकडून येतात, पण आम्ही ती एकही माणस इकडून जाऊन दिली नाही, दिवस पाठवले आहेत. अशा पद्धतीने आम्ही गाव आम्हाला गैरसोय कोणाची करायची नाही किंवा गैरसोय असा आमचा उद्देश नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्यातून सगळ्यांना यश येईल, आपलं यश येईल. सगळ्यांनी हा उपभोग सगळ्यांनी उपक्रम करावा, हा सगळ्यांनी आमच्यासारखं बघून बाजूच्या कामांनी जरी केलं ते सुद्धा चांगलं आहे. घरी आम्ही केलंय, आमच्यासारखं बघून दुसऱ्या गावांनी पण करावं, वस्ती वस्तीने करावं. नुसतं गावच किंवा तालुका किंवा वार्ड म्हणून नव्हे तर आपल्या प्रत्येक वस्तीपुरत मर्यादित आपण राहिलो. सगळ्यांनी आपण जर नुसतं मर्यादित उपक्रम राबवला तरी सुद्धा तो भरपूर देशाच्या हितासाठी होईल. आपलं गाव शहर राज्य सगळ्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. आम्ही गावकऱ्यांनी समजा निर्णय घेतला आहे, गावातील बाहेर कोण जात नाही आणि गावा बाहेर आम्ही गावात कोणाला घेत नाही, पाहुणं असो पै असो कोणी असो. आम्ही भाजीपाल्याची व्यवस्था गावातल्या गावात केल्या, दुधाची व्यवस्था गावातल्या गावात केल्या, किराणा मालाची व्यवस्था गावातल्या गावात केल्या, विट्याची सुद्धा आम्ही संपर्क ठेवलेला नाही. पूर्ण आमचा नाकाबंदीचा रस्ते केलेले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच आम्ही मोहीम राबविलेली आहे. अशी समध्या गावांनी राबवावी आणि समध्यांनी दक्षता घ्यावी आपापली. विट्यातलाच भाग आहे, आपण विट्यात असून आपण सेपरेट राहतो. हां, आणि एक वाड्या वस्त्यांनी समध्यांनी उपक्रम राबवा. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.